सरगम आणि विनयची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. मगाशी सरगम अपेक्षेपेक्षा कमी आपल्या संघासाठी धावून आला होता, म्हणूनच त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळेस मात्र सरगमला पूर्णपणे जबाबदारीशी खेळावं लागेल, कारण दोन्ही संघ हे आपापला पहिला राऊंड किंवा पहिला सामना पराभूत झालेले आहेत. एक संधी इथून त्यांना निर्माण होणार. जर या सामन्यामध्ये आपण विजयी झालात तर देवलीला धोकोडे या संघाच्या विरोधात आपल्याला खेळावं लागणार आहे, त्याच्यामुळे एक संधी इथून आपल्याला मिळणार आहे. पाहूया कशा पद्धतीने दोन मांडवा संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवत आहेत ते, कारण खऱ्या अर्थाने ही अस्तित्वाची लढाईच म्हणावी लागेल. जर या सामन्यामध्ये आपण विजयी झालात तर आपलं या स्पर्धेतील अस्तित्व हे अबाधित राहील, आणि हरलात तर निश्चितच आपल्याला इथून पुढे 4 किलोमीटर जे मांडवा गाव आहे त्या गावी जाऊन आराम करावा लागेल. अशा पद्धतीने हा खेळ रंगतोय. पंच मितेश तोडणकरचा इशारा येतोय की लेट्स प्ले द गेम. यावेळेचा हा चेंडू अपेक्षेप्रमाणे चेंडूला टाकला जात आहे. सरगम या चेंडूला अगदी खणून काढल्याप्रमाणे खेळतोय. फलंदाज नॉ स्ट्राईक एंडवर असलेला या चेंडूवर धाव घेण्याची अपेक्षा वर्तवतोय, परंतु सरगम मात्र या धावेमध्ये असलेला धोका ओळखतोय आणि आपल्या प्रतिस्पर्धी आपल्या सहकार्याला मात्र सांगतोय की जरा वेट, जरा थांब. परंतु थांबण्याचं नाव विनय घेत नव्हता आणि स्वतः मात्र ही विकेट बहाल करून येतोय. ती गोलंदाजांना बहाल करून येतोय ती आरपीयांना. विनय बाद झाल्यानंतर मात्र विनय पूर्णपणे स्वस्थ्यामध्ये बाद होतोय. त्याच्या जागी नवीन फलंदाज जातोय तो विनय. विनयला मात्र पूर्ण निमिष विनय बाद झाला आणि निमिष जातोय. निमिषला मात्र पूर्णपणे साथ निभावावी लागेल. एका वेगवेगळ्या पद्धतीची बक्षीस इथे लावली जात आहेत. रफिक साठी सुवर्ण संधी आहे. जर सरगमचा जर विकेट तुम्ही घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक आदित्य यांच्याकडून दिलं जाईल, परंतु सरगम मात्र हा हे ओळखतोय आणि रफिकला मात्र पूर्णपणे सीमारेषेच्या पलीकडचा रस्ता दाखवतोय. रफिक पुन्हा एकदा राईट हॅम्प वरती विकेट मारा करण्यासाठी सरगम साठी सरगम पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज मारण्याचा प्रयत्नामध्ये मात्र 500 रुपयाची कमाई करून देतोय तो रफिकला. बॅक टू द पॅव्हिलियन सरगम. त्यावेळेस मात्र रफिकला माहिती आहे की सरगमला कसा चेंडू टाकायचा, किंवा सरगमला माहित होत की रफिकला कशा पद्धतीने सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं, परंतु एक डाव तुझा आणि एक डाव माझा असं काहीतरी चित्र इथे पाहायला मिळालं. षटकार लगावल्यानंतर दुसरा षटकार मारण्याचा मोह सरगमला आवडता आला नाही. रफिकनं मात्र चेंडूच्या गतीमध्ये संमिश्रण केलं आणि त्याचा फायदा निश्चितच लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वर झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरगमने केला. तिथे असलेला क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी न करता मात्र सरगमला त्याचा तंबूच्या आश्रयाला पाठवलं, सावलीच्या आश्रयाला पाठवलं. त्याच्या जागी नवीन फलंदाज गेला तो संकेत, स्वतः संघनायक संकेत. यावेळेस आपण पाहतोय सरगम आणि विनय बाद झाल्यानंतर मात्र स्वतः संघनायक या भूमिकेमध्ये मात्र कामगिरी करावी लागणार आहे ती. संकेत किल्लेकरला त्याला साथ निभावी लागणार आहे ती. निमिषला डाव्या हाताचा फलंदाज निमिष यावेळेस कशा पद्धतीने आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. रफिकच्या गोलंदाजीवर यावेळेचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. निश्चितच चेंडू क्षेत्रक्षकाला चकवतोय. चेंडू जाताना जवळजवळ पॉइंट कव्हरच्या दिशेला एक धाव सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा अगदी सहज पूर्ण होते. दोन धावांनी संघाचा धाव फलक पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होते ती 8-9 धावा. पुन्हा एकदा रफिक राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. डाव्या हाताच्या गोलंदाजाला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये, अर्थातच या चेंडूला पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न मध्ये मात्र चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. हे षटक संपतंय. षटक संपल्याची खूण पंचांच्या माध्यमातून आम्हाला होते. संघाची धावसंख्या मात्र स्थिरवलेली आहे. आपण पाहतोय 9 धावा, 1-2 फलंदाज बाद झाल्यानंतर, 1 षटक पूर्ण झाल्यानंतर रफिक मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी करतोय.
सरगम कडून खूप मोठ्या धावांची अपेक्षा केली होती, परंतु या षटका या सामन्यामध्ये सुद्धा सरगम पूर्णपणे निराश करतोय तो आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांना, आपल्या संघ नायकाला आणि आपल्या संघ मालकांना। पाहूया कशा पद्धतीने पारिजात आणि कंपनी मध्ये आपल्या संघासाठी कामगिरी करतोय। ते वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय। पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये पाहतोय तो मागच्या सामन्याप्रमाणेच गोलंदाज जयेश कोळी कशा पद्धतीने चाळ टाकतोय तो समोरच्या असलेल्या संकेत किल्लेकरला। व्यवसायानं कोळी असलेले जयेश यावेळेस गोलंदाजीसाठी येत आहेत। यावेळेचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट टू द फिल्डर, क्षेत्ररक्षकाच्या हातात, संकेत सुद्धा माघारी परतोय। साईनाथ मांडवा पूर्णपणे निराशेच्या छायेमध्ये सामावताना पाहतोय। पद बड़ा होता है, मुसीबत में जो खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है। पाहूया आता मात्र पूर्णपणे निराशेच्या छायेमध्ये गेलेला साईनाथ मांडवा हा संघ। असं असताना मागच्या सामन्याप्रमाणे तारणहाराच्या भूमिकेमध्ये नवीन आलेला फलंदाज विक्रांत साबित होईल का किंवा सिद्ध होईल का, कारण मागे सुद्धा त्याने चांगली फटकेबाजी केली होती। यावेळेस कशा पद्धतीने तो विक्रांत फलंदाजी करतोय। यावेळेचा चेंडू आल्या त्यांना खेळला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, हाही चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सिरावतो आणि फलंदाज विक्रांत सुद्धा तू चल मै आया या प्रमाणे माघारी परततोय। निश्चितच आपण पाहिलं जयेश कोळीनं लागोपाठच्या दोन चेंडूंवर दोन फलंदाज बाद करण्याची किमया केली आणि या विकेटसाठी खुश होऊन आदित्य कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येतंय ते जयेश कोळीला। पाहूया हॅट्रिक बॉल असेल यावेळचा हा चेंडू। पडल्यानंतर मात्र केवळ चेंडूला कट केलं जातंय, चेंडू जातोय तर दुसऱ्या गलीच्या दिशेनं घोषित जागेमध्ये, एक धाव सहज निश्चितच मिळते। एका धावेने मात्र इथे हॅट्रिकचा जो संधी होती ती मात्र गमावली जाते, परंतु ओव्हरऑल जी गोलंदाजी जर पाहिली ही निश्चितच जयेश कोळीची कौतुकास पात्र अशी गोलंदाजी पाहतोय आपण। यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र उंच हवेमध्ये जातोय चेंडू, पुन्हा एकदा घोषित जागेमध्ये एका धावेसाठी। एका धावेने संघाचा धावपलक पुढे सरकतोय। संघाची धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा, 11 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स इन सेकंड ओव्हर प्रोग्रेस। जयेशचं कौतुक करावं लागेल, रफिकनं सुद्धा चांगली कामगिरी केली, तबल एक फलंदाज त्यानं बाद दोन फलंदाज बाद केले आणि केवळ 9 धावा खर्च केल्या। अगदी त्याच षटकाची पुनरावृत्ती जणू काही जयेशच्या माध्यमातून आपण पाहतोय। दोन घोषित स्वरूपाच्या धावा आणि दोन फलंदाज बाद असा आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ त्याच्या गोलंदाजीतून होतोय। संघाची धावसंख्या मात्र अजूनही सिरवलेली आपण पाहतोय, 11 धावा। जो वेग संघांच्या धावसंख्या उभारीमध्ये हवा आहे तो मात्र इथे होत नाही आहे, परंतु सावरावं लागेल, आवरावं लागेल, खेळावं लागेल, आक्रमण करावं लागेल ते फलंदाजांना। पाहूया पुढील चेंडूंवर कशा पद्धतीने आक्रमण होतोय। पारिजात आणि कंपनी मात्र इथे अगदी मोठ्या उत्साहानं या सामन्यामध्ये आपण खेळताना पाहतोय। पुन्हा एकदा चेंडू अडवण्याची संधी, झेलबाद करण्याची संधी होती, फलंद क्षेत्ररक्षकानं चुकी केली, चेंडू सीमारेषा पार झाला चौकारांसाठी। संघाची धावसंख्या पुढे सरकली, हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा, पंचांचा इशारा चेंडूस वर असल्याचा अव
अवांतर स्वरूपाने मात्र संघाचं धावफलक पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली तर 16 धावा 16 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा जयेश यावेळचा हा चेंडू बॅकफुटवर येऊन चेंडूला केवळ केलं जातंय. चेंडू जातोय तो पुन्हा एकदा घोषित जागेमध्ये. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. हळूहळू का होईना संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर घालण्याचं काम इथे केलं जात आहे. जेव्हा आघाडीचे फलंदाज चार फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी आहे ती निमिषवर, पूर्णपणे जबाबदारी आहे ती अक्षयवर. अक्षय आतापर्यंत एक चौकार लगावून आपल्या संघासाठी जी पडतचड झाली होती किंवा धडपड झाली होती ती सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या सावरीमध्ये मात्र अक्षय स्वतःला अगदी 7 धावांवर नेऊन ठेवतोय. अर्थातच संघाची जर धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा होत आहेत. तिसरं षटक टाकण्यासाठी दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर षटकामागे सरासरी 8.5 धावगतीने आतापर्यंत धावा जमवल्यात. प्रत्येक षटकामध्ये दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र तिसरं षटक पारिजात घेऊन येतोय. पारिजात कशा पद्धतीने आपल्या गोलंदाजी करतोय संघासाठी, वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजीसाठी नेहमीच प्रचलित असलेला पारिजात यावेळेस गोलंदाजीसाठी येतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर मात्र ऑफब्रेक होतोय. चेंडू पंचांकडे अपील केला जातोय. अपीलाला मात्र आत्मविश्वास कमी दिसतोय आणि अर्थातच हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निमिष मात्र हवेमध्ये ज्याप्रमाणे अगदी चेंडा लहरावा किंवा फडकावा अगदी त्याप्रमाणे बॅट फरकवतोय आणि चेंडू निर्धाव ठरतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परिणाम सुद्धा तोच येतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव होतोय पारिजातच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा पारिजात राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना डाव्या हाताचा फलंदाज पारिजात नेहमीच वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि तीच वैविध्यपूर्ण गोलंदाजी यावेळेस टाकली जाते. यावेळेस मात्र या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न निमिषनं केला. डाव्या हाताच्या फलंदाजानं पुढे सरसावून शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू गेला तो एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज बाद झाला. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला आणि वारंवार इथे चुका होत आहेत फलंदाजी करत असताना. त्या म्हणजे साईनाथ मंडवाविया संघाकडून पारिजात पुन्हा एकदा. यावेळचा हा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज पुन्हा एकदा राजेश. फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे एका निराशेच्या छायेमध्ये साईनाथ मांडवा हा संघ इथे जाताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या केवळ 17 वर स्थिरावलेली असताना पारिजात पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या प्रयत्नाला मात्र पुन्हा एकदा अपयश येतोय. छोटा फलंदाज आपण स्क्रीनवर पाहतोय. पारिजात मात्र आपल्या अनुभवाचा आतापर्यंत केलेल्या कसरतीचा प्रॅक्टिसचा तयारीचा पूर्णपणे उपयोग आपल्या गोलंदाजीमध्ये करतोय. ते म्हणजे आपल्या संघासाठी उद्देश एकच आहे की या सामन्यावर आपलं वर्चस्व, जेणेकरून एक संधी जी निर्माण होणार आहे धोकड या संघाच्या विरोधात खेळण्याची, ती संधी आपल्याला प्राप्त झालीच पाहिजे या उद्देशाने खेळ करतोय. हा षटक संपतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा होत्या. षटकामागे सरासरी 6 धावगतीनं आतापर्यंत धावा जमल्यात. पहिलं षटक रफिकचं, दोन फलंदाज बाद करताना 9 धावा खर्च करतोय. त्याच्यानंतर जयेश गोलंदाजीसाठी आला. सुरुवातीच्या दोन चेंडूंवर दोन फलंदाज बाद केल्यानंतर मात्र 8 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या. त्याच्यानंतर पारिजात आला. पारिजात मात्र अगदी स्वतःच्या संघनायकाप्रमाणे, ज्याप्रमाणे संघनायक आपल्या टीमला लीडिंग करत असतो, कॅप्टन फ्रॉम द लीडिंग, अशा पद्धतीने तो कामगिरी करतोय. केवळ 2 धावा खर्च करतोय, 2 फलंदाज माघारी परतवतोय. रुषांग येतोय गोलंदाजीसाठी. यावेळेचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, सरळ खेळतोय मिडल कट काऊ कॉर्नरच्या वर रोहन मरेशीच्या पलीकडे 6 धावांसाठी.
फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, चेंडू मध्ये थोडासा बदल करतोय आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय तो बॅटच्या टॉप एजला लागून घोषित क्षेत्रामध्ये एका धावेवर इथे घोषणा केली जाते. एका धावेची संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 26 धावा. इथे मात्र थोडासा समाधानकारक स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत या षटकातील काही चेंडू येणं बाकी असताना, दोन चेंडूंचा खेळ होत आहे, चार चेंडू शिल्लक असताना किती धावा आपल्या संघासाठी जमवल्या जात आहेत. यावेळचा चेंडू बॅकफुटवर आहे, चेंडूला पंच केला मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हा प्रयत्न मात्र अपुरा ठरतो. चेंडू त्यांच्या पॅडवर लागतोय गोलंदाजांकडून, फलंदाजा विरोधात इथे मयुरेशच्या विरोधात इथे अपील केला जातोय, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू हाईटवर होता, उंचीवर होता. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या टॉप एजला लागतोय, चेंडू पुन्हा एकदा जातोय तो घोषित जागेमध्ये. एक धाव संघासाठी, एका धावेने मात्र इथे काहीच नुकसान होत नाहीये आरपी ग्रुप मांडवा या संघाचं. हळूहळू का होईना, परंतु एक धाव सुद्धा प्रत्येक संघाच्या विजयामध्ये कारणीभूत ठरत असते. परीक्षेमध्ये एका गुणाने नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारावं की एकाचं महत्व काय असतं, एका मताने राजकारणामध्ये पराभूत झालेल्या त्या उमेदवाराला विचारावं की एकाचं महत्व काय असतं, आणि एका सेकंदामध्ये अथलेटिक्स किंवा शर्यतीमध्ये हरणाऱ्या त्या धावपटूला विचारा एकाचं काय महत्व असतं. आणि संघा एका धावेनं पराभूत विश्वचषक हरला किंवा सामना हरलेल्या त्या खेळाडूंना विचारा एकाचं महत्व काय असतं. आणि अशा वेळी एक धाव इथे मिळेली जाते ती संघासाठी. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा स्कोरशीटवर लागलेल्या असताना पुन्हा एकदा या षटकातील अंतिम चेंडू, अंतिम चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल, कारण निश्चितच तर षटकार लागला तर एका सन्मानजनक स्थितीमध्ये संघ नेऊन ठेवेल, आणि जर एकच धाव आली तर निश्चितच आरपी ग्रुप संघ समाधान व्यक्त करेल. संघाची धावसंख्या या एका धावेने मात्र जाऊन पोहोचते 29. 30 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. या 30 धावा किती षटकांमध्ये पूर्ण होत आहेत किंवा या 30 धावा शेवटच्या चेंडू पर्यंत नेण्यास भाग पाडतायत साईनाथ मांडवा या संघ, ही येणारी वेळच ठरवेल. आपण पाहतोय साईनाथ मांडवा विरुद्ध आरपी ग्रुप मांडवा या दोन संघांच्या दरम्यान रंगलेला हा द्वंद्व. आणि अशा वेळी जर पाहिलं तर निश्चितच चार षटकांमध्ये आवश्यकता असेल ती 30 धावांची. आणि या 30 धावा कशा पद्धतीने, किती फलंदाज, किती मोठे फटके, किती षटकार किंवा किती धावा धावून काढताना पूर्ण होत आहेत हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा बोलवतोय मायक्रोफोनवर कपिल ठाकूर यांना. धन्यवाद निलेश दादा. एक ही गांव के दोनों ही टीम है, पहली मैच दोनों ही टीम ने हार का सामना किया है. साईनाथ मांडवा और आरपी ग्रुप मांडवा, इन दोनों ही टीम के बीच में ये मैच है. तो पहले सत्र का खेल हुआ है, 29 रन स्कोर कार्ड के ऊपर जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. साईनाथ मांडवा किस प्रकार इस 30 रनों का सामना करती है, किस प्रकार इस 30 रनों को बचाती है ये भी देखना पड़ेगा. और आरपी ग्रुप मांडवा जिनकी कप्तान पारिजात है, वो किस प्रकार बल्लेबाजी का क्रम चलाएंगे, किस प्रकार ये 30 रन पूरे करेंगे. जो ये मैच जीतेगा उनका जो आह्वान है, उनकी टीम इस प्रतियोगिता में टिक सकती है. अगर जो टीम लगातार दो मैच हारती है उन्हें तीसरे सीजन का वेट करना पड़ेगा. तो आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूँ, वेलकम करता हूँ और स्वागत करता हूँ और ले चलता हूँ इस शानदार जानदार और एकवीरा क्रीडांगण पर जहाँ धोकोड़े मंडवा प्रीमियर लीग का आयोजन हो चुका है. सीजन टू का ये पर्व है और बल्लेबाजी के लिए फिर से एक बार पारिजात अपन द ऑर्डर, खुद कप्तान आए हैं, 30 रनों की जरूरत है. उनके साथ हार्ड हिटर बल्लेबाज शुभम आए. तो संकेत लेकर के टीम साईनाथ मांडवा किस प्रकार इस बैटल को और रंगीन बनाएगी ये भी देखना पड़ेगा. हमारे साथ tennisticket.in की पूरी टीम है जो लाइव टेलीकास्ट कर रही है, आयोजन करते टीम का धन्यवाद करूंगा कि हमें यह मौका दिया समालोचन करने का. उसके बाद अगर देखा जाए तो 12 टीमों ने इस प्रतियोगिता में सहभाग लिया है, वो सभी टीम स्पॉन्सर का भी तहे दिल से शुक्रिया करना चाहूंगा. 138 प्लेयरों ने यहाँ फॉर्म भरे थे इस प्लेयर ऑक्शन में, तो सभी
खिलाड़ियों का सिलेक्शन हो चुका है। तो अभी देखिए 24 गेंदे 30 रनों की जरूरत है, पर हर एक विकेट महत्वपूर्ण साबित हो सकता है। तो इसी के लिए गेंदबाजी करने के लिए जिस गेंदबाज ने पिछले मैच में सरप्राइज किया था, निमिष माने गेंदबाजी करने के लिए आए हैं। तो इसलिए पारिजात खुद कप्तान स्ट्राइक गेंद पर खड़े रहेंगे, नौ स्ट्राइक गेंद पर शुभम को रखेंगे और ये बैटल रंगीन होगा। पावर प्ले का पहला ओवर है, तो इस पावर प्ले के ओवर में अगर ये दो विकेट मिलते हैं ना तो साईनाथ मंडवा टीम सक्सेसफुल हो सकती है, ये टारगेट वो डिफेंड कर सकती है। चलिए दूसरे सत्र का खेल जारी है, गेंदबाजी की मोर्चे पर निमिष स्ट्राइक गेंद पर पारिजात, पहले गेंद शॉर्ट पिच गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, छह रन। मैच जीताना बाकी है, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से फिर से एक बार गेंदबाज, ये गेंद हवा में ज्यादा देर रही है, गेंदबाज उसका फील्डर नीचे है, वहां मिलेगी सफलता, मैदान के बाहर जाना पड़ेगा टीम आरपी ग्रुप मंडवा टीम के कप्तान को पारिजात। आज तेरे हर वार पे पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता इस खेल का शरद पवार हूं मैं। क्या बढ़िया गेंदबाजी, पहली गेंद थोड़ी सी तेज डाली, स्टंप टू स्टंप गेंद डाली, ये भी गेंद स्टंप टू स्टंप थी, पर इस गेंद में फ्लाइट थी ज्यादा और इसमें गति कम थी, इसके बावजूद बल्लेबाज ने अच्छा स्ट्रोक खेला था, ज्यादा देर हवा में रहा, इसके कारण उन्होंने अच्छा जजमेंट लेके इस कैच को लपका और बल्लेबाज पारिजात बैक टू द पवेलियन, और एक विकेट धक 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 जैसे माधुरी दीक्षित को कहा जाता है वो धक धक बढ़ सकती है, मगर क्रिकेट में अक्सर कहा जाता है अगर मगर को क्रिकेट में स्थान नहीं है। तीसरी गेंद इस इनिंग की, लोअर फुल टॉस गेंद, ये भी गेंद हवा में है बाहर जाएगी, आते हुए अपना इरादा स्पष्ट किया है, छह रन। कड़ेल दुला तुझी कुवत तू विजय का षटकार हो, फुल टॉस गेंद उस पर बड़ा प्रहार स्क्वायर लेग की दिशा में, छह रन के लिए। ये भी गेंद तेज तर्रार थी, गति ज्यादा थी, बीट किया, फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस में कन्वर्ट करना चाहते थे बल्लेबाज पर नाकाम हुए, अच्छा गेंद उसका फायदा नहीं उठा सके, उसी के द्वारा 12 रन एक विकेट के नुकसान पर, जहां जीतने के लिए 30 रनों की जरूरत थी। तो पहले ही ओवर में 12 रन आ चुके हैं निलेश दादा, तो आने वाली गेंदें कम है, रन भी कम है, तो किस प्रकार की ये मैच होगी ये भी आने वाला वक्त बताएगा। शॉर्ट पिच गेंद घुमाया है, घोषित क्षेत्र में जरूर जाएगी, ऐसे प्लानिंग आपको करनी पड़ेगी क्योंकि शॉर्ट पिच गेंद वहां बैट के बॉटम ऑफ बैट गेंद कनेक्ट जरूर हुई, अच्छा शॉट था अगर सर्कल वाली ये ग्राउंड रहती तो। एक रन के साथ 13 रन स्कोर कार्ड के ऊपर, पांचवी गेंद पर डिक्लेयर जोन में जाती हुई ये गेंद और उसके साथ मिलता हुआ ये एक रन, अच्छा ओवर अब तक घटा हुआ बल्लेबाज करने वाली टीम के लिए। फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद, वाह कमाल की गेंदबाजी, ये करना चाहिए क्योंकि हाफ सर्कल वहां होता है तो आपके पास गति भी रहनी चाहिए, आपके पास वो गेंद शॉर्ट पिच डालने की काबिलियत भी होनी चाहिए और वो सभी पिछली दो गेंदों पे दिखाई दिया इस गेंदबाज के द्वारा। अलीबाग चैंपियन ट्रॉफी अगर आपने देखी होगी तो जरूर मैं सराहना तारीफ करना चाहूंगा जिस प्रकार विशाल जो कि नौगांव के गेंदबाज है उन्होंने 6 गेंदों में 12 रन इस प्रकार बचाए थे क्योंकि 6 गेंदों में 12 रन की जरूरत थी और ऐसे ही शॉर्ट पिच गेंदे डाल डाल कर बल्लेबाज को उन्होंने चकनाचूर किया था। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और समाप्ति के बाद 13 रन स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट के नुकसान पर और खुद कप्तान गेंदबाजी
खेलने के लिए आए हैं। तब तक पावर प्ले के पहला ओवर समाप्त हो चुके हैं। इसके गज के दायरे में अगर देखा जाए तो तीन फील्डर है, शॉर्ट को पॉइंट में एक खिलाड़ी वहां मौजूद है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर में वहां खिलाड़ी मौजूद है, मिड विकेट की दिशा शॉर्ट मिड विकेट में वहां खिलाड़ी मौजूद है, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑन, ऐसी फील्डिंग की व्यू रचना। ये भी गेंद तेज तर्रार थी और विकेट कीपर को बीट करने वाली ये गेंद वाइट प्लस वन देकर जाएगी दो रन, और गेंदबाज खुद कर्णधार है, कैप्टन है, उनके द्वारा खराब गेंदबाजी का प्रदर्शन। गेंदबाज थोड़े से अंडर प्रेशर है, प्रेशर ये क्या है ये अभी दिखाई देगा जरूर। अच्छा गेंद डालने का प्रयास आउटसाइड ऑफ स्टंप में बहुत बाहर थी, इसलिए अंपायर जी इस गेंद को पनिश कर रहे हैं। वाइट बॉल का इशारा देकर जाएगी 16 रन स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट के नुकसान पर। शुभम इस बार स्ट्राइक एंड पर है। शॉर्ट पिच गेंद बैक टू द बॉलर, ये देखिए रन आउट का भी चांस था, तो ज्यादा देर हवा में रहे, गेंदबाज थोड़े से आगे गए थे, इसके बावजूद उन्होंने गेंद को लपका, रन आउट का चांस लिया, पर बल्लेबाज सेफली अपने क्रीज में पहुंच चुके हैं। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर, जीतने के लिए 13 रनों की जरूरत। जयेश कोहली स्ट्राइक एंड पर है। शॉर्ट पिच गेंद इनके बल्ले में रडार में आई है, 6 रन से अपने इस सेकंड ओवर का आगाज करेंगे 6 रन। अच्छा कमबैक यॉर्कर गेंद, यही गेंदें डालने आपको बार बार पड़ने की। ये अभी अगर देखा जाए तो रनों की संख्या 23-24 रन स्कोर कार्ड के ऊपर है, डिक्लेयर जोन में एक रन और उसी के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। बार बार आपको यॉर्कर गेंदें डालनी पड़ेगी, अच्छी गेंदें डालनी पड़ेगी। गति परिवर्तन LBW का लाउड अपील, बल्लेबाज को वहां लेग बिफोर द विकेट मैदान के बाहर रहना पड़ेगा, विकेट डाउन। रनों की जरूरत है, और जिस बल्लेबाज ने पिछले मैच में सेकंड इनिंग में जिस प्रकार बल्लेबाजी की थी, अंतिम दो गेंदें आना बाकी है, तो नया बल्लेबाज मौलाना ने आए तो जिन्होंने लगातार दो छक्के मारे थे और तीसरा छक्का जब ₹1000 का इनाम उनके ऊपर लगाया था तब आउट होकर पवेलियन के ओर आए थे, वही बल्लेबाज मैदान में गए, किस प्रकार बल्लेबाजी करेंगे। शॉर्ट पिच गेंद बैट की एज बिहाइंड द विकेट, सरगम गेंद के नीचे, बल्लेबाज बैक टू बैक सेकंड विकेट, कम ऑन डीजे। अच्छा आएगा ये उम्मीद पर कायम है, उम्मीद पर दुनिया टिकी रहती है, ऐसा अक्सर कहा जाता है। मैदान में नया खिलाड़ी रफीक आया है, इनके द्वारा अच्छी गेंदबाजी पहले सत्र में दिखाई दी थी, तो अब बल्लेबाजी करनी पड़ेगी जीतने के लिए। 6 रनों की जरूरत स्कोर कार्ड के ऊपर 24 रन। वाह क्या स्वीप लगाया है नीलेश दादा, अच्छा स्ट्रोक, निश्चित ये डिक्लेयर जोन में जरूर जाएगी, पर क्या बढ़िया स्ट्रोक लगाया था। एक रन की बढ़ोतरी के साथ ये ओवर का समाप्ति हो चुका है। इस ओवर के समाप्ति के बाद अगर देखा जाए तो 25 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर, 12 गेंदों में 5 रनों की जरूरत है। जिस गेंदबाज ने पिछले मैच में अच्छा गेंदबाजी का प्रदर्शन किया था, सरगम आए हैं, स्ट्रेट डाउन द ग्राउंड बैक टू द बॉलर खेला था, वहां खिलाड़ी मौजूद खुद गेंदबाज थे पर लपकने में या नाकाम हुए, और इसी के साथ बिंदी गेंद की समाप्ति। स्टंप टू स्टंप गेंदबाजी की थी, गति ज्यादा थी, सीधे बल्ले से खेलना चाहा था शुभम बल्लेबाज ने और उसमें कामयाबी उन्हें नहीं मिले।
कामयाब होने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी और मेहनत करने के लिए आपके हौसले बुलंद होने चाहिए। शॉर्ट पिच गेंद, वहां खिलाड़ी मौजूद है, कैच लपका जाएगा और बल्लेबाज शुभम को पवेलियन की ओर। पारिजात हो या मौलानी हो या अगर शुभम देखा जाए तो वो भी आए हैं। चार विकेट का पतन हो चुका है और चार विकेट के साथ 25 रन स्कोर कार्ड के ऊपर है। जीतने के लिए 5 गेंदे बाकी है, 10। तो इक्वेशन अगर देखा जाए तो आधा रन पर बॉल, पर क्रिकेट में आधा रन काउंट नहीं होता है, तो इसी के लिए आपको पूरे 5 रन बनाने ही पड़ेंगे अगर इस मैच में आपका आपको टीम को टिका कर रखना पड़ेगा। तो ये गेंद हल्के हाथ से खेल लिया है, वह खिलाड़ी कैच लेना चाहिए था, वो रुके और रुकने वाला आदमी कभी आगे नहीं जाता, ऐसा अक्सर कहा जाता है। ये कैच, ये विकेट, ये रन नहीं, ये विकेट महत्व इंपॉर्टेंट था और महत्वपूर्ण था। इसी के द्वारा एक रन के साथ 26 रन स्कोर कार्ड के ऊपर रफीक इस बार स्ट्राइक रेट पर आए हैं 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक बड़ा स्ट्रोक, मैच जीत सकते हैं आरपी ग्रुप। फुल टॉस गेंद, मिड विकेट।